आर्थिक विषमता आहे. बजेटची डिझाईन बदलवली नाही. भाजप आणि काँग्रेसच्या बजेटमधला काही अंतर नाही. आमचा मूळ विषय शेतकऱ्यांचा आहे, मजुरांचा आहे. आता त्या त्या जिल्हा प्रमुखाचा त्याचा त्याचा तो व्यक्तिगत विषय आहे. ते आमचे सोयाबीनचे भाव पडले याचं काय, दुधाचे भाव मागून भेटत नाही, भेसळ जास्त होतं. या सगळ्या श्रमिकांचा विषय घेऊन आम्ही समोर जातो. तिसऱ्या आघाडीकडून सुभाष साबणे यांना मैदानात उतरवलेलं होतं आणि आज सुभाष साबणे यांनी देगलूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते निघालेले आहेत आणि त्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आहेत आपल्यासोबत. स्वतः बच्चू कडू साहेब आहेत. कडू साहेब, आपलं हार्दिक स्वागत एबीपी माझामध्ये. यवतमाळमध्ये तुमच्या एका प्रहारच्या जिल्हाध्यक्षानं जरांगे यांना पाठिंबा दिलेला आहे, त्याचं शपथपत्र दिलेलं आहे, कसं पाहता याकडे? त्याचा त्याच्या व्यक्तिगत त्याचा विषय आहे, त्याच्या व्यक्तिगत भावनेपोटी त्यांना दिलेला विषय आहे. आणि आपण सगळ्या जाती धर्माला घेऊन, शेतकरी असेल, मजूर असेल, सगळ्या जातीतल्या वर्गातला, आम्ही नेहमी सांगतोय का आमचा मूळ विषय शेतकऱ्यांचा आहे, मजुरांचा आहे. आता त्या त्या जिल्हा प्रमुखाचा त्याचा त्याचा तो व्यक्तिगत विषय आहे आणि त्यांनी ते शपथपत्र लिहून दिलेलं आहे, ते वाईट काय. बरं, तुमची अजून दुसरी यादी बाकी आहे. आत्तापर्यंत 8 याद्या आलेल्या आहेत. तिसऱ्या आघाडीची पुढची यादी कधी येणार आहे किंवा परवा येईल? एकंदरीत किती मतदारसंघ तुम्ही निवडणूक लढवणार? 150 वर. कसा रिस्पॉन्स वाटत आहे? तुम्ही आज पहिला उमेदवार. सुभाषरावचं काम पहिलेपासून मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. अतिशय हळा मासाचा आणि शेवटच्या माणसासाठी झटणारा कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. तर तो प्रतिसाद आहे, तुम्ही पाहत आहे. बरं, तुमची जी तिसरी आघाडी आहे, याचं मोटिव काय असणार आहे? कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही हे सगळे विधानसभा लढवणार? आर्थिक विषमता आहे. बजेटची डिझाईन बदलवली नाही. भाजप आणि काँग्रेसच्या बजेटमधला काही अंतर नाही. त्यामध्ये शेतकऱ्यांचा आणि मजुराचा वाटा किती आहे? आमच्या गावखेड्यातल्या माणसाचा वाटा किती आहे? 1.25 लाखात घर होतं का? ते आमचे सोयाबीनचे भाव पडले याचं काय, दुधाचे भाव मागून भेटत नाही, भेसळ जास्त होतं. या सगळ्या श्रमिकांचा विषय घेऊन आम्ही समोर जातो. तिसऱ्या आघाडीचा नेमका फायदा कोणाला होईल? आम्हालाच फायदा होईल. मी तिसराच होतो ना, 4 वेळा निवडून आलो. केजरीवाल तिसराच होता, तो मुख्यमंत्री झालाय. तुमच्या डोक्यात फक्त वेगळं आहे. धन्यवाद बच्चू कडू साहेब. हे होते बच्चू कडू, ज्यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केली. अभिषेक एकबटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.